नेवासा तालुक्यातील वाकडी येथील रहिवासी गायत्री जवादे या पैठण येथे जाण्यासाठी शेवगाव बस स्टँड येथे थांबलेले असताना त्यांच्या बागेत त्यांच्या बॅगेतील 16,000 रुपये किमतीचे सोन्याचे झुंबर आणि रोख रक्कम अनोळखी चोरट्याने चोरून नेले होते। याबाबत शेवगाव पोलीस स्टेशनला त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिलेल्या आदेशानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचं पथक नेमून या घटनेतील आरोपींचा शोध घेऊन कारवाईच्या सूचना दिल्याने पथक रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की तारकपूर बस स्थानकाजवळ एक महिला हिरव्या रंगाची साडी आणि हातात लाल रंगाची बॅग घेऊन संशयितरित्या उभी असून बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या बॅगमधून तसेच गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणारी आहे। आता गेल्यास आढळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकाला कळवत पंचासोबत जाऊन खात्री करून कारवाईबाबत सूचना देत पथकाला रवाना केलं। पथकाने तारकपूर बस स्टँडवर जाऊन खात्री करता एक महिला तेथे आढळून आली। तिला पोलीस पथकाची ओळख सांगून नावगाव विचारलं असता उर्मिला काळे असं सांगितलं। तिची अंग झडती घेतली असता तिच्या बॅगमध्ये सोन्याचे झुंबर आढळून आले। त्याबाबत विचारले असता तिने 2 महिन्यांपूर्वी शेवगाव बस स्टँड येथून एका महिलेच्या बॅगेतून चोरी केल्याची कबुली दिल्याने तिला मुद्देमालासह ताब्यात घेत शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर केलंय। पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत। तर संबंधित महिला आरोपी उर्मिला काळे ही सराईत गुन्हेगार असून तिच्या विरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात 5 गुन्हे दाखल आहेत। संबंधित कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील शेवगाव यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।